श्री गणेशाय नमः श्री पांडव प्रताप कथासार अध्याय सातवा कौरव पांडवांचा इतिहास ऐका धृतराष्ट्र व पांडू विदूर ही मुले मोठी होईपर्यंत भीष्म राज्यकारभार पाहत होते पुढे ते तिघे वेदशास्त्र व शस्त्रादी विद्येत तरबेद झाले त्यांच्यापैकी विदुराने तर सर्व विद्यांचा अभ्यास करून दिव्य ज्ञान मिळविले होते तेव्हा भीष्माने प्रधान ऋषी व इतर प्रजाजन यांना एकत्र बोलावून असे सांगितले की आता या तीन मुलातून कोणाला राजावर बसवावे तेव्हा सर्वांच्या मते असे ठरले की धृतराष्ट्र आंधळा आहे व विदूर हा दासीचा मुलगा आहे म्हणून दोघेही राजा होण्यास योग्य नाहीत म्हणून पंडूलाच राज्याधिकार द्यावे तेव्हा भीष्माने पंडूला राजावर बसविले नंतर धृतराष्ट्राचे लग्न गांधार देशाचा राजा जो सौबल त्याच्या गांधारी नावाच्या मुलीशी झाले व पंडूचे लग्न वासुदेवाची बहीण कुंती आणि मद्र देशाच्या राजाची कन्या माद्री या दोघीशी झाले याप्रमाणे राजाची योग्य व्यवस्था झाली त्यावेळी पंडूने मोठमोठे यज्ञ केले व सर्व पृथ्वीचे राजे आपल्या अधिकाराखाली आणले कुंती ही शूरसेनाची मुलगी व वा वासुदेवाची बहीण होय ती पंडू राजास दिली होती तिच्या लग्नापूर्वीची गोष्ट अशी की एकदा शूरसेनाने आपला मित्र राजा कुंती भोज याच्याकडे कुंतीस पाठविले होते त्यावेळी देवयोगाने अनुसयाचा मुलगा मुनी या कुंती भोजाकडे गेला होता तेव्हा राजाने त्यास आदराने आपल्या घरी ठेवून घेतले कुंतीने रात्रंदिवस दुर्वासाची सेवा करून त्यांची मर्जी संपादन केली मग त्याने प्रसन्न होऊन कुंतीच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला व कानात पाच मंत्र सांगितले व तो पुढे असे म्हणाला की संकटकाळी तू या पाच मंत्राचा जप कर म्हणजे दिव्य तेज धारण केलेली पाच देवते प्रकट होऊन तुला आपल्या वीर्याने पुत्र देतील ती देवते म्हणजे सूर्य यम वायू इंद्र व वा अश्विनी कुमार असे सांगून दुर्वास निघून गेला पुढे बरेच दिवस गेल्यानंतर कुंती गंगा नदीवर गेली ती तेथे एकटी असता दुर्वासांच्या मंत्राचा अनुभव घ्यावा असे तिच्या मनात आले तिने सूर्याला आवाहन केले त्याचबरोबर सूर्य तिच्यापुढे येऊन उभा राहिला त्याने तिला बोलविण्याचे कारण विचारले त्याला पाहून कुंती घाबरली व खाली मान घालून हळूच म्हणाली की आपण मजवर प्रसाद करावा तू माझे कौमार्य तसेच राहावे व ही गोष्ट अशीच गुप्त राहावी हे ऐकून सूर्याने कुंती सांगितले की तू अतिशय भाग्यवान आहेस तुझ्याजवळ अपार पुण्य असल्यामुळे तुला माझे दर्शन झाले आहे माझ्या संघाने तुझे कौमार्य भंगणार नाहीच परंतु एक राजा येऊन अतिशय आदराने तुला वरील नंतर सूर्याच्या प्रसादाने कुंतीला तात्काळ सूर्यासारखाच दिव्य असा पुत्र झाला त्याच्या अंगावर जन्मताच किरीट कुंडले वगैरे भूषणे होती तोच कर्ण होय मग सूर्य निघून गेला तेव्हा कुंती दचकली व तिने तो मुलगा गंगेत टाकून दिला व ती आपल्या पित्याकडे गेली कुंतीने मुलाला गंगेत टाकले परंतु तो बुडाला नाही कारण स्वतः गंगेने त्याचे रक्षण केले नदीच्या पाण्याच्या लाठाशी तो खेळू लागला इतक्यात अधिरथ नावाचा कोळ्याने त्यास उचलून घेतले त्याने आपली स्त्री राधा हिला बोलावून तो मुलगा तिच्या ओटीत घातला दोघांनी आवडीने त्यांचे नाव वसुरसेन असे ठेवले परंतु राधेने त्याचे पालन पोषण केल्यामुळे राधेय म्हणत होते पुढे ऋषींनी साक्षात्काराने त्याला वेदाध्ययन शिकविले तो धनुर्वेद उत्तम शिकला अर्जुनाच्या हातून त्या स्मरण येऊ नये म्हणून सूर्याने प्रकट होऊन असा उपदेश केला की रोज सूर्योपस्थान जपत जा याचकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी उदार हो परंतु तुझ्या अंगाला अक्षय असे कवच जडले आहे ते मात्र कोणाला देऊ नको म्हणजे शत्रूच्या शस्त्राने तुला कधीही मरण येणार नाही असे सांगून सूर्य निघून गेला कुंतीच्या पुत्रापैकी अर्जुन हा इंद्राचा मुलगा होता त्याची बाजू घेऊन इंद्र ब्राह्मण रूपाने कर्णाकडे गेला कर्णाची बरीच स्तुती करून कवच मागितले तेव्हा त्या उदार कर्णाने ताबडतोब त्वचे सकट अंगाचे कवच काढून ब्राह्मणास दिले हे पाहून इंद्र चकित झाला मग प्रसन्न होऊन इंद्राने त्यास दिव्यशक्ती दिली व असे सांगितले की जीवावरचा प्रसंग येईल तेव्हा त्या त्याचा उपयोग शत्रूवर कर मग तो शत्रू कोणीही असो त्याचा नाश होईल असे सांगून इंद्र निघून गेला यावेळी कर्णासारखा उदार रूपवान धनुर्धारी वीर श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणीही नव्हता भीष्माने पराभव केला त्या दिवसापासून परशुराम हा क्षत्रियास विद्या शिकवित नव्हता म्हणून धनुर्विद्या शिकण्याकरिता कर्ण ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याच्याकडे गेला व हात जोडून उभा राहिला परशुरामा त्यास तुझा वर्ण कोणता असे विचारले असता त्याने ब्राह्मण हे उत्तर दिले ते ऐकून परशुरामाने त्याला सर्व विद्या शिकविल्या ते पाहून कर्ण पुढे अर्जुनास अनर्थ करील अशी इंद्रास धास्ती वाटली म्हणून त्याने कर्णाच्या अपायाची एक योजना करून ठेवली ती अशी एकदा कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून परशुराम झोपला असता इंद्राने भुंगा होऊन लाकडाप्रमाणे कर्णाची मांडी कोरली त्यामुळे रक्त रक्ताची धार वाहू लागली पण कर्णाने मांडी हलविली नाही तेव्हा त्याचे रूप घेतलेला इंद्र परशुरामाच्या कानास झोमला त्यामुळे परशुराम जागा झाला तेव्हा त्याला ते सगळीकडे रक्त पसरलेले दिसले ते पाहून तो कर्णास म्हणाला की तू इतक्या वेतना सहन केल्यास व मांडी हलविली नाहीस तेव्हा तू ब्राह्मण नाहीस तू क्षत्रिय असून मोठा शूर आहेस तुझे नाव काय आहे ते सांग मग कर्णाने आपले नाव सांगितले ते ऐकताच परशुराम कर्णास म्हणाला की क्षत्रियास विद्या शिकवित नाही हे माहीत असतानाही तू ती चोरून शिकलास म्हणून ही तुझी विद्या अर्जुनापुढे निष्फळ होईल पुढे भार्गवरामाची आज्ञा घेऊन करणं आपल्या घरी गेला एकदा राजा दोन्ही स्त्रियाबरोबर मोठ्या आनंदाने अरण्यात शिकार करीत असता मैथून करीत असलेल्या एका हरिणाची त्याचेकडून हत्या झाली परंतु तो हरिण नसून हरिणाच्या रूपात कर्दम नावाचा ऋषी होता त्याने तात्काळ पंडूस असा शाप दिला की तू आपल्या स्त्रीशी रममान होताच मरशील त्यामुळे पंडूस फार वाईट वाटले व तो तेथे तापसाचा वेष धारण करून स्त्रीसह राहिला ही गोष्ट भीष्मास कळताच त्यास फार वाईट वाटले पंडू राजा या शापामुळे शतशृंगा नावाच्या पर्वतावर बरेच दिवस राहिला त्यामुळे सर्व राज्यकारभार धृत नावाने चालला होता पंडू ज्या अरण्यात राहत होता तेथील काही ऋषी एक दिवस स्वर्गास जाण्यास निघाले पंडू पण पं त्यांच्याबरोबर जाऊ लागला परंतु ऋषींनी त्याला असे सांगितले की ज्यांच्या पोटी पुत्र नाही त्यास स्वर्ग प्राप्त होत नाही हे ऐकून पंडूस फार दुःख झाले परंतु त्यांची स्त्री कुंती म्हणाली की आपण काळजी करू नका दुर्वासाने मला पाच मंत्र दिले आहेत त्यांचा जप करताच मला संतती होईल या मंत्राचा खरेपणा बघण्यासाठी मी पूर्वी सूर्याच्या मंत्राचा जप केला व सूर्यनारायण माझ्यापुढे येऊन उभा राहिला त्याच्यापासून मला महा तेजस्वी असा कर्ण नावाचा एक मुलगा झाला त्याला मी भयाने तेथेच टाकून पळून गेले आज त्याच्या अंगावर कवच कुंडले होती त्या मंत्रापैकी अद्याप चार माझ्याजवळ आहेत आपण आज्ञा द्याल तर आपल्याला पुत्र होईल पंडूने या गोष्टीला आनंदाने सु... स्वीकार दिला मग तिने यम वायू व वा इंद्र या तीन देवतांच्या तीन मंत्राचा क्रमाक्रमाने जप केला त्यामुळे तिला धर्म भीम व अर्जुन असे तीन पुत्र त्या देवाकडून झाले अश्विनी कुमाराचा चौथा मंत्र तिने माद्रीस दिला त्यापासून तिला नकुल सहदेव असे दोन पुत्र झाले धृतराष्ट्र व गांधारीस दुर्योधन दुःशासन इत्यादी शंभर पुत्र झाले धृतराष्ट्राचा इयुत्सू नावाचा एक दासीचा पुत्र होता धृत राष्ट्राचे शंभर पुत्र गांधारी एकदम प्रसवली याची कथा अशी आहे की एकदा व्यासाने प्रसन्न होऊन गांधारीला शंभर पुत्र होतील असा वर दिला त्या वराच्या प्रभावाने गांधारी गरोदर राहिली परंतु पंचवीस महिने गेले तरी ती प्रसूत होईना इतक्यात कुंतीला मुलगा झाल्याची बातमी ऐकून ब्राह्मण आले तेव्हा गांधारीने ईर्षेने कोणास न कळविता आपल्या पोटावर दगडाने मारून घेतले तोच पोटातून रक्तवर्णाची एक पिशवी बाहेर पडली गांधारीने प्रसूत होण्यासाठी हा उपाय केला परंतु त्यामुळे गर्भपात झाला म्हणून ती मोठ्याने रडू लागली ही गोष्ट सर्वांना समजताच एक आकांत झाला त्यावेळी व्यास तेथे प्रकट झाले व आपल्या कमंडलूतील पाणी मंत्रून त्यांनी त्या रक्तवर्ण पिशवीवर शिंपडले त्याबरोबर तिच्यातून शंभर निरनिराळे भाग बाहेर पडले मग व्यासांच्या आज्ञेने तो एक एक भाग वेगवेगळ्या भांड्यात अंगठ्याच्या पेरा इतके तूप ठेवून त्या ठेविला त्याप्रमाणे भाग घटात ठेवत असताना शंभरापेक्षा एक भाग अधिक पडला याची दुशिला नावाची मुलगी झाली व्यासाच्या आज्ञेवरून हे एकशे एक भागांचे घट मंत्रून एका बाजूस ठेवले होते प्रत्येक घटाजवळ एक दिवा लावून एक स्त्री रक्षणासाठी ठेवली होती पुढे त्यातून दुर्योधन जन्मताच गाढवाप्रमाणे ओरडला इतकेच नव्हे तर हस्तिनापुरातील सर्व गाढवे त्याचवेळी ओरडू लागली रक्ताचा पाऊस पाडला वादळी वारा सुटला विजा कडकडू लागल्या उल्कापात व धरणीकंप होऊ लागले तेव्हा हा पुत्र अपायकारक व वंशाचा नाश करणारा आहे म्हणून यास गंगा नदीत टाकून द्यावे असे ऋषींनी केलेले भविष्य विदुराने उत्तरराष्ट्रास सांगितले परंतु त्याने ते कबूल केले नाही